1781 रोजी हर्षल विल्यम हर्षल या शास्त्रज्ञाने युरेनस या ग्रहाचा शोध लावला. युरेनस हा ग्रह हायड्रोजन आणि हेलियम या दोन पदार्थांपासून बनलेला आहे. हायड्रोजनचं प्रमाण जवळजवळ 85% आणि हेलियमचं प्रमाण हे 13% आहे. आणि या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 84 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 84 वर्ष लागतात. आणि हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेमध्ये अनेक पटींनी मोठा आहे. प्राचीन काळी हा ग्रह नसला तरी एक तारा म्हणून त्याची गणना केली जायची. परंतु नंतर त्याला धूमकेतू असं सुद्धा म्हटलं गेलं. आणि नंतर विल्यम हर्षल यांनी नंतर त्या ठिकाणी जेव्हा दुर्बिणीतून निरीक्षण केलं त्यावेळेस हा ग्रहच आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्या ठिकाणी विल्यम हर्षल यांनी घोषित केलं की हा सूर्यमालेमधला 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे. युरेनस या ग्रहाला 27 नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र आहेत. त्यापैकी काही चंद्रांची नावं शेक्सपियर आणि अलेक्झांडर पोप यांच्या कथानकातील पात्रांची आहे. मिरांडा, एरियल, उमरियल, टायटानिया आणि ओबेरॉन हे 5 प्रमुख चंद्र हे युरेनस या ग्रहाचे काय आहेत? उपग्रह आहेत.